अबोली रिक्षा चालक महिला सविता बेले यांना मंगळवारी रात्री चार प्रवाशांनी रिक्षा भाड्यावरून वाद घालत मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वाशी येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन गुरुवारी या घटनेची माहिती घेतली व त्या महिलेस नक्की न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी घटना घडली की आज आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आलेल्या आहेत, परंतु त्यांच्या सेफ्टी सिक्युरिटीवर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. मी याच्या आधीसुद्धा मुलुंडच्या आमच्या अबोली ताई आहेत, त्यांनासुद्धा मी भेटली आणि यांना बघून आम्हाला तर खरा अभिमान वाटतो की आमच्या महिला आता रिक्षाही चालवायला लागल्यात. परंतु हे होत असतानाच काल एकीला जबर अशी मारहाण झाली. आपण बघितलं की तिला फार वाईट पद्धतीने मारण्यात आलं आणि त्याच्यामध्ये तिची चूकही काही नव्हती. तिने जे नियम आहेत ते नियम सांगत असताना तिच्यावरती त्या ठिकाणी मारहाण तिला करण्यात आली. आता हा प्रश्न पडतो, एखादा पुरुष जर त्या ठिकाणी असता तर अशी कोणाची हिंमत झाली असती का? म्हणजे आज आमच्या महिला, आता मी त्यांचे अध्यक्ष माझ्यासोबत आहे संतोषजी भगत, ते म्हणल्या माझ्याकडे अशा 200-250 अबोली ताई आहेत ज्या वेगवेगळ्या विभागांमध्ये रिक्षा चालवायचं काम करतात आणि त्यांच्या आता सेफ्टी सिक्युरिटीचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मी आता त्या ताईला खरं तर भेटायला आले होते, परंतु तिची RT-PCR टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यामुळे तिला आता भेटता येणं शक्य नाही. आणि तिला आता इथनं कोविड सेंटर जे आहे वाशीचं त्या ठिकाणी तिला शिफ्ट करणार आहेत. मी आज सगळ्या माझ्या अबोलीताईंनाही सांगितलं, त्यांच्या अध्यक्षांनाही सांगितलं आहे की तुमचा लोकांशी सतत संपर्क येतो, त्यामुळे तुम्हीसुद्धा सगळ्यांनी RT-PCR टेस्ट जी आहे ती करून घ्या. या संदर्भामध्ये काल झालेल्या मारहाणीबद्दल DCP मेंगडे यांच्याशीही माझं बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि चौथ्या आरोपीसाठी ते म्हणले आम्ही माणसं पाठवली आहेत, चौथाही आरोपी त्या ठिकाणी अटक होईल. प्रश्न इथे पुन्हा हाच येतो की ज्या महिला वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतायत त्यांच्या सेफ्टी सिक्युरिटीवरती आता आपल्याला सगळ्यांना काम केलं पाहिजे. सरकारने एक पॉलिसी आखून घेतली पाहिजे की ज्या रिक्षा चालवणाऱ्या आहेत, जशा ट्रेन चालवणाऱ्यासुद्धा 200-250 महिला आहेत. आज या फक्त या विभागातल्या संतोषजींच्या युनियनमध्ये 250 अबोलीताई आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्यावरती जर अशा पद्धतीचा प्रसंग गुदरला तर त्या ठिकाणी काहीतरी पॉलिसी तिथं असणं अतिशय गरजेचं आहे. आज इथे दुसरी पण एक ताई उभी आहे, तुम्ही बघताय की तिचा ॲक्सिडेंट झाला, मध्ये छोटा दगड आला आणि ती रिक्षा जी आहे ती पलटी झाली, तिचा हात फ्रॅक्चर झाला आणि पुन्हा तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि पुन्हा ती तिकडे आली तर तिची रिक्षाच गायब झाली. आता तुम्ही सांगा, या सगळ्या सर्वसाधारण कुटुंबातल्या महिला आहेत, हातावरचं पोट असणार आहेत आणि त्यांनी त्याच्यातून अर्थार्जनाचा एक वेगळा मार्ग निवडला आहे की आम्ही रिक्षा चालवू आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहू. आता या बाईची रिक्षाच गेल्यानंतर या ताईचं काय होणार तुम्ही मला सांगा. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की पोलीस स्टेशनच्या हद्द तुझ्या हद्दीत आहे का माझ्या हद्दीत आहे असं करत ना अजून गुन्हा दाखल करण्यात आला आणि ना अजून ताईची रिक्षा त्या ठिकाणी मिळाली आहे. या संदर्भामध्ये नवी मुंबईचे जे पोलीस कमिशनर आहेत मी त्यांच्याशीही बोलीन, DCP आहेत त्यांच्याशीही बोलीन आणि पुन्हा एकदा भविष्यामध्ये अशा गोष्टी या आमच्या अबोलीताईंबरोबर होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत.